आवाज मानदेशाचा। मान तालुका औद्योगिक विकास सहकारी ग्राम उद्योग संस्था मर्यादित दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा या संस्थेचा सन 2022 आणि 23 ते 2027 ते 28 या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने नवनिर्वाध वर्चस्व मिळवत राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून घेण्यात यश मिळवलंय। अपघातात जखमी झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांना कार्यकर्त्यांकडून विजयी भेट देण्यात आली आहे। रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या संस्थेसाठी मतदान झाले। एकूण 2581 पैकी फक्त 631 मतदारांनी मतदान केले। मतदानाची टक्केवारी अत्यल्प म्हणजेच 24.44% इतकी राहिली। मतदानानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली। या संस्थेत एकूण 11 संचालक असतात, यापैकी फक्त 7 जागांसाठी निवडणूक झाली। सर्वसाधारण प्रवर्गातील 6 जागांवर भाजपचे अनिल गुंडगे, सुनील चव्हाण, नितीन दोशी, सदाशिव बनगर, सुभाष खाडे आणि संजय सोनवणे हे उमेदवार निवडून आले, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुजित अवघडे हे विजयी झाले। विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील एका जागेवर संतोष विजयराव हिरवे हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी आलेला एकमेव अर्ज बाद झाला होता, तर महिला राखीव प्रवर्गातील 2 जागांसाठी अर्जच आलेला नव्हता, त्यामुळे 3 जागा रिक्त राहिल्या। निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांचा जयघोष करत गुलालाचे उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली। विजयी उमेदवारांचे भाजप तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख, ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे, अर्जुन काळे, हरिभाऊ जगदाळे, अरुण गोरे, सिद्धार्थ गुंडगे, किसन जाधव, किसन सस्ते, काका शिंदे, रवी तुपे, कबीर ढेरे यांनी अभिनंदन केले। मान सोफेर न्यूज साठी प्रतिनिधी बापू कदम मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।